नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? काय सगळे तर म्हणा, कसे निवांत बसलेत आणि चहाची तलब झालती? कॉफी प्यायची, आपलं ब्लॅक टी म्हणलं जे जरा कसं ब्लॅक टी प्यायला फ्रेश वाटत. हां, फ्रेश वाटत. ब्लॅक टी जेवण वगैरे झाल्यानंतर 10 साडे 10 वाजले असतील, है ना? तर असं त्यांना चहाची तलब झालती, तर चहा करून दे. बाग पिऊन पण घेतला, माझा चहा लागलाय गार व्हायला. काय म्हणता मग? काय म्हणायचं, काहीतरी म्हणा की काय म्हणू. शांताबाई म्हणतो, गाणं म्हणू का? शांताबाईच नको. कोण व्हिडिओ बघणार असेल तर राग येईल त्यांना. होय मित्रांनो, शांताबाईचं गाणं म्हणू का? शांताबाईचं. हा काय नाही म्हटलं, चहा बी प्या मस्त बघ घेला म्हटलं. कर ब्लॅक टी कसं सकाळ ना असं चहाच प्यायला जुला नाही आम्हाला, म्हणजे पिलू पण असं किती चार वेळा चहा केला पुढे कसं चार पाच कसं झाला पण असं एकदम निवांत फ्रेश मध्ये काय होतं संध्याकाळ असलं मस्तपैकी हॉलमध्ये बसलं ना, म्हणजे कामाचं नियोजन करता येत. आता काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, है ना? तसं काय होतं जाणून मिस्त्री गेल्यानंतर कसं नियोजन करता येतं, उद्या काय करायचं, काय कमी पडते, काय आणायचं, काय नाही, काय केलं पाहिजे, काय नाही, बसतो विचार करत असं छापेत मस्तपैकी विचार होतो आणि सगळे कामं पण होतात, नियोजन पण होत, है ना? छान वाटत, भारी वाटत बाबा. असं हित बसलं ना, असं समाधान वाटत, एकदम फ्रेश वाटत. आताशी गेला समाधान होत, आधी ठेवलं समाधान वाटत बाबा. वर्षभर आपण कष्ट केलेला तर आताशी कुठेतरी असं बरं वाटत. ठेवली वर्षभर दिल्याशी बाय मला व्हायचं, हेवा झालं तेव्हा झालं निस्तास. आता गाठत आणले थोडस राहिले, गाठत म्हणजे कसं लय राहिले, लय लय आणि म्हणजे मेन म्हणजे दरवाजा काचा बसल्या ना, मग बाकीचं कधी पण नटावता येईल नटावता येईल. आता काय सांगू तर विचार करू, कटा येईल तुम्हाला काय काय करायचंय, लय करायचंय मित्र. हाऊस आहे ती पीओपी करणं? नाही, पीओपी काचा आणि दरवाजा आता काय छोटाकडा राहिला ते होईल त्याच्यानंतर. लय कुठं नाही अश्विनी, महत्वाचं म्हणजे घरात सामानच ठेवायला जागा, म्हणजे खोल्या मोठ्या होतील पण सामान आणायची गरज नाही. आता काय करायला लागेल, महत्वाचं म्हणजे समजा हित आता जिथं बसलोय हॉल हे पोर्शन आहे गोल आता, इथे लगे काय लागेल, सोफा सेट लागेल, लगे इथं टीव्ही काउंटर आहे. आता टीव्ही आहे माझ्याकडे, टीव्हीचा खर्च वाचला, टीव्ही मोठा आहे माझ्याकडे. लगे इथं डायनिंग टेबल काय नाही, स्वतः उभं करणार आहे, 2-2.5 हजार रुपयात होईल आणि खुर्च्या दोन्ही आणल्या की झालं. पण म्हणजे नियोजन सांगतोय मी तुम्हाला, लगेच नाही ते 6 महिने जाऊ द्या, पण सांगतोय खिडक्या ते आहे. म्हणजे घर कसं नातवायला जिथली तिथे लागेल, एक फ्रीज एक लगेच आणायला लागेल, फ्रीज एक घेणार मी. फ्रीज काय हप्त्यावर मिळतो लगेच, जसा मोबाईल भेटला रुपया भरून तसा फ्रीज पण मिळेल. फ्रीज वॉशिंग मशीन या दोन वस्तू आणा म्हणतोय, हप्त्यावर घेण्यात येईल त्याचं काय नाही. पण महत्वाचं काय, 2 बेड लागतील, एक आम्हाला बेड आणायचा छान, आता मी बनवणार नाही, खूप कटाळलं आहे मी, जरा बाहेर काम करायचं त्याच्यामुळे बेड बनवायचा कुटाणा झालाय, त्याच्यामुळे बनवणार वगैरे नाही, एक मस्तपैकी छान बेड आणणार मित्रांनो. म्हणजे माझं स्वप्न सांगतो तुम्हाला, दुसरं काय नाही. म्हणजे असं बोलतोय मी, कसं माझं मन मोकळं होतं असं बोललं ना व्हिडिओमध्ये, काय काय करायचं. एक 2 बेड मुलींसाठी स्पेशल वरती एक आणायचा, माझ्यासाठी आमच्यासाठी एक मोठा बेड आणायचा मस्तपैकी छान. मुलींसाठी चिवसाठी नानुसकासाठी वेगवेगळं कपाट आणणार, दोघी ती एक नाही, कारण की लय भांडकोळ द्या पुरी इथं, ते आम्हालाच माहिती आहे, ज्या ओढू मारामारी करतात त्याच्यामुळे. अनुष्काचं काही खरं नाही, बारकी आगाऊच असतात, बारकी आगाऊच असतात, बारकी आगाऊच असतात, बारकी आगाव. मी आगाव आहे का मित्रांनो, खरं सांगा मी नाही. मग काय करणार आहे, बारकी ना खरी असतात आणि जशास तसं वागतात, लक्षात राहू द्या. बरं ठीक आहे असं. आणि मग आम्हाला एक कपाट स्पेशल आणायचं आणि आम्हाला एक दिवाण, 2 दिवाण आणि 3 कपाट आणायचे स्पेशल. बस टीव्ही झाला सगळं, टीव्ही आहे मग झालं, छोट्या छोट्या गोष्टी. किचन ट्रॉली, अरे ती माझ्या हात, किचन ट्रॉली म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे मित्र, रोज त्याच्यात आहे. बघाल तुम्ही आता कधी बसेल किचन ट्रॉली, अरे किचनचं काम सगळं झालेलं. मी ती म्हणत नाही, मी रोज त्या क्षेत्रात आहे, माझी क्रेडिट माझी इमेज काय ना काय असं का नाही,
माझी थोडीतरी इज्जत असेल का नाही की बाबा मी दुकानात गेलो उभा राहिलो माझी किचन ट्रॉली स्टील मी केलं वरचं शटर वगैरे बसवायचं मी उभा राहिल्यानंतर मी जर म्हणलं ना माझ्या घराचं काम आहे मला वरचं किचनचं शटर बसवायचंय म्हणते का नाही ती माणूस स्वतः घरी येऊन बसून जाईल कसं अगं घरी इज्जत नसती पण बाहेर इज्जत असती भरपूर बाहेर काहीतरी आपण थोडंफार कमवलेली असती बरोबर आहे का नाही मित्र मी काय पेताडू पेताडू कसं असतं त्याच्यामुळं म्हणजे थोडी का होईना माझी इमेज क्रिएट वगैरे आहे त्याच्यामुळे मला काय किचन ट्रॉलीच किचन नटवायचं फर्निचरचं टेन्शन नाही ज्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत ना ते मी करणार आणि करणार म्हणजे करणार किचन ट्रॉली सगळ्यात आधी बसणार माझी त्याच्यात काही वादच नाही किचन ट्रॉलीचं लाफ्ट किचन ट्रॉली त्याच्यानंतर आतमध्ये कप्पा केल्यानंतर त्याला फर्निचर ते किचन सगळ्यात भारी आणि सुंदर होणार आहे तुझं छोटस पण सुंदर करणार मी हा लक्षात ठेव फक्त काय करायचं काय झालं ह्या रूम मधले कपाट बनवायचं होतं दिवाण बनवायचं होतं पण नको म्हणलं लय लय कार द्यायला आपदान हे करा आणि ती करा आयतच आणायचं वरची दोन पोरींची 4x3 असतात ते आयतीच आणायची मुलींची दोन मुलींना स्पेशल बेड आणायचा आणि अभ्यासाला टेबल आणायचा मुलींचं कार जाईल मागचा तिला की अश्विनी तिला एक कपाट स्पेशल आणि माझं एक स्पेशल म्हणजे कपाट नसलं तर वॉशिंग मशीन अगं ती तुझी कपडे एका वेळ डिग लागलेलं तिचं काय करायचं पिशव्या भरून नका ठेवू बाय इज्जत नका कसं एवढं सुंदर घर बांधलंय ह्या गोष्टी का आणायच्या ह्या गोष्टी का आणायच्या एवढं मस्त सुंदर जिथली तिथं घर बनवले तर जिथली तिथं वस्तू असणं गरजेचं असतं कपाट वास्तू क्षांतील 4 महिने टाइम आहे गेलं अरे आपली मात्र्याचं उरी सराधाला 3 महिने टाइम आहे अडीच महिने मात्र्याचं उरी सराध झाल्यानंतर आपला देवदेव करायला लागतो मात्र्याच्या हातावर ताट होत 3 महिने हा मग मात्र्याचा देवदेव करायचा जागरण करायचं कुणा येतंय काय त्याच्यात 15-20 दिवस जाणार कारण की देवदेव करायचा म्हणलं की कमीत कमी 80-90 हजार रुपये खर्च आहे लक्षात ठेव जागरण करायचंय सगळ्यांना जेवाय घालायचंय तुम्हाला पण बोलवायचं युट्यूब फॅमिलीला दुसऱ्या दिवशी नसते वास्तू क्षांती नाही ना तसं कसं मतण्याचा बेथी असतो लगेच वास्तू क्षांती करायची तसं कसं ते ना मग 15-20 दिवसांनी आपली चांगली वास्तू क्षांती घालायची आपली काय वास्तू क्षांती काय कशी घालायची आपल्या माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला मला बोलवायचं जेवढी येतील ना तेवढी येतील काय मला टेन्शन नाही कसं एकदाच घर बनतं आणि एकदाच कार्यक्रम आणि माझा स्वतःचा कार्यक्रम वास्तू क्षांती म्हणजे पहिलीच हा त्याच्यावर मग काय कवा मग पुरींचं बड्डे बिड्डे असलं तर चालतं छोट्या छोट्या गोष्टी मग त्यानंतर सगळ्यात मोठा होईन ती लग्न होईन मुलींची माझ्या त्याच्यानंतर काय त्याला विषय दिलेली आमची गोष्ट सांगतोय त्याच्यामुळे वास्तू क्षांती मला चांगलीच घालायची छान छान मेनू ठेवायचा वास्तू क्षांती करायची त्याच्यामुळे थोडी लेट होती पण चांगली करायची बरोबर आहे चुकीचं का मित्रांनो तुम्ही आला तर तुम्हाला भारी वाटलं पाहिजे नाही मी तर मी आज 10 दिवस आधीच सांगणार माझ्या युट्यूब फॅमिली तुम्ही वास्तू केली वास्तू क्षांती लिहा काय नाही आणलं तरी चालेल मोकळं या जेवायला ह्याला मस्त पैकी आपल्याला बनवायचं नाही अजिबात नाही काय तसलं कारण की या म्हणजे काय होतं ज्या 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 गोष्टी पाहिजे ती मी आधीच आणणार आहे वास्तू क्षांतीच्या आधीच त्याच्यामुळे नंतर काही आणायची गरज नाही काही त्याच्यापासून नल्लंच नाही आपल्याला आहे का नाही त्यापेक्षा आपलं वास्तू क्षांती तुमची उपस्थिती हा माझ्यासाठी आहे असणार आणि आपली वास्तू क्षांती उन्हाळ्यात आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्ही मुक्कामी जरी कोण आलं काय झालं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही लय पांघरा वगैरे गोदड्या ही लाग असा म्हणून नेमणार काही अरे तसं नाही युट्यूब फॅमिलीमध्ये विचार म्हणजे किती जण येणार कमीत कमी 100-100 जरी माणूस आला तरी आपल्याला म्हणजे झोपायची जी सोय झाली पाहिजे त्यांची अपदा होऊ नये काय नाही म्हणून उन्हाळ्यातच ठेवायचं घर लागत नाही काय नाही काय नाही निवांत पटांगणात मस्त तुझी मंडप बिंडप घालायचं ते आहे आणि छान वाटतं वास्तू क्षांती चांगली घालू तुम्हाला सांगितलं माझं स्वप्न काय 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 नाही जास्त काय नाही आणि ते होईल हळूहळू होईल 3 महिने टाइम आहे आता घरातच बघा ना मला जी जी फरशी आवडली आता मिस्त्री कोण आज दिवसभर मिस्त्रीनी एका मिस्त्रीनी एवढंच केलं बघा एवढंच केलं उंबरा एवढाच केला पण त्याच्याकडून जिथली तिथंच क
करूनच घेतला. ते म्हणते मिस्त्री आजारी होते ना, ते झोपले पण होते दुपारी. आणि माझं राहिले ते डुबुक बसवायचं. काय म्हणलं येईन बसवायला, तर असू द्या बडे बडे बाता वाटण तुम्हाला, पण माझे स्वप्न आहेत आणि मी पूर्ण करतोय. असं नाही की नाही मी हार मानली, चालू. एकदा फरशी बसली की खूप मोठं टेन्शन जाईन माझं. आणि मग झालं काचन दरवाजा, आणि ते झालं की मग झालंच. कलरचं काय चालता बोलता कलर होईन, सगळ्यात कलरचा आकडा कमी आहे, कलर जास्त नाहीच आहे. लायटीचा आकडा आहे थोडा मोठा, लायटीच्या फिटिंगचा, पण कलरचा एवढं काय विषय नाही. कलर जाईन 20,000 आणि कलर द्यायला 10,000 रुपये, म्हणजे 30-35,000 कलरचा खेळ आहे त्याच्यामुळे. कारण फरशीला बसली ना, त्याच्यामुळे कलरचा काय विषयच नाही आमचा एवढा. किचन मध्ये तर नाहीच कलर, किचन मध्ये नाहीच कलर. अगं ती कसं आहे माहिती का, किचन मध्ये फरशी काचेच बसवली मित्रांनो. कारण की ती पाणी, कारण माणूस जेवण केल्यानंतर असं हे झाला, हात झटकणं, बेशिंग पशी गेला हात धुला की थोडं असं करणं, त्यातली बारकी पोरं छत्रपती त्याच्यात बाकी काय करणार, तेलाचा पदार्थ करणार, ती पुन्हा सगळ्या भेटाडा, आणि पुन्हा मग माझे ती कलर घाण होणार, पुन्हा ते द्या कलर दरवर्षी बदला. त्याच्यापेक्षा फरशी आता ह्या ही जी भिंतीच आहे ना वालचा, जरा थोडं नियोजन बदललं. मी काय बदललं माहिती का, काय झालं माझं नियोजन, नियोजन असं झालं, मी ही फरशी फरशी आणलेली नाही, ही फरशी आणलेली, हे फरशी खूप छान दिसायला लागली. आणखी एक वर व्हाईट कलर यायचा आहे, व्हाईट कलरची फरशी संपली ना, त्याच्यामुळे राहिलं. मग ह्याच्यामधूनच एक व्हाईट आणि ब्लॅक अशा दोन प्रकारच्या फरशा आहेत, कॉम्बिनेशनमध्ये आहे. मग ती माझ्या डोक्यात विचार काय आला, ही जी आपला राऊंड आहे, गोल राऊंड म्हणजे तो राऊंड आहे, अक्का अक्का राऊंड आहे, त्या राऊंडला बघा ना, इथनं किती छान दिसतंय, छान वाटतं, खूप भारी वाटतं. तर माझा काय विचार आला, ह्या दोन खिडक्यांच्या खालची जी जागा आहे, त्या जागेमध्ये व्हाईट आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन करून ती फरशी आणावी असं माझ्या डोक्याचा काही विचार आला. आणि ह्या गोष्टीवर मी मिस्त्रीशी बोललो, तर मिस्त्री पण म्हणले खूप छान दिसन, तर उंदेशाला जाणार आहे मी फरशी बघायला. लगेच नाही ना, जे 8-10 दिवस जाते त्या फरशी आणायला. त्या फरशीचं थोडं नियोजन लेट आहे, पण तीच बसवायची, व्हाईट आणि ब्लॅक. खाली ब्लॅक येणार, त्याच्यावर व्हाईट येणार, आणि त्याच्यावर पुन्हा ब्लॅक येणार, है ना, असं ठरलंय ना आपलं. तिला म्हणलं तसं बसू, जरा छान वाटेल, मॅच होईल. आता एवढा झालायच खर्च, तर आणखी थोडं होऊ दे खर्च. असं होत्या गोष्टी, ज्या होत्या त्या चांगल्यासाठीच होत्यात. पण झालं नियोजन, झालं माझं सगळं. आता बघू कसं कसं होतंय, काय काय होते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोय. हा व्हिडिओ खूप मोठा झाला, आणि तुम्ही सगळ्यांनी ध्यान देऊन बघितला, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी बघितलं त्यांनी थँक्यू, थँक्यू. आणि बघू आणि काय, आज मग नाईटी रोज घातला, संध्याकाळी रोज घालतेच. त्यात काय आता एवढं, पण आता उशीर झाला ना. कसं चहा प्यायला बसलेलो ना मी, तिला म्हणलं चहा कर जरा पिऊ वाटलाय निवांत. गार्डन राहिले आपलं, आणि नाही आपण बाकीचं करायला लागेल. गार्डन झाड लावायची आधी माती भरून घ्यायला लागते, लेवल करायची. आम्ही तुमच्याशी शेअर करणार नाही, तर मग कोणाशी करणार, तुमच्याशी गप्पा मारतोय. एक प्रकारचं हे म्हणजे साधन झालंय गप्पा मारायचं, म्हणजे एकदम भारी वाटतं. ह्याच्यात बघून बोलायचं, ह्याच्यात बघून बोलायचं, म्हणजे बॅटरी लो झाली तर बाय मित्रांनो.